ची जगाला जगीजे जगीजे। नमस्कार मी वरद श्यामची आई या कथाकथन उपक्रमात मी रात्र चौतीसावी सांगणार आहे वित्तहीनाची हे श्यामने सुरुवात केली आमचे कर्ज दिवसेंदिवस वाढतच चालले होते कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे आमची काही शेते होती वडिलांनी पहिल्यांदाच यातील एक दोन मोठी शेते विकली असती तर बहुतेक सारे कर्ज वार्ता आले असते आणि शिवाय पोटा परंतु शेतभात राहिला असता परंतु वडिलांच्या मनाला ते प्रशस्त वाटले नव्हते जमीन विकणे म्हणजे त्यांना पाप वाटे अपमान वाटे त्या रात्री आईचे वडील आमचे आजोबा आमच्या घरी आले होते त्यांनी त्यांना आम्ही नाना असे म्हणत माझ्या वडिलांना चार गोष्टी सांगण्यासाठी ते आले होते वडिलांनी समजूत घातला समजूत घालता आली तर पहावी या विचाराने ते आले होते आजोबा मोठे हुशार साक्षेपी घरस्थ होते व्यवहार चतुर हिशोबी व धोरणी ते होते परंतु त्यांना स्वतःच्या बुद्धीचा मोठा अहंकार होता त्यांच्या मन, म्हण म्हणण्याविरुद्ध कोणी बोलले तर त्यांना ते खपत नसेल स्वभावही थोडा रागीट होता ज्याला कुशाग्र बुद्धी असे त्याला वाटत असे की इतरांना अक्कल नाही सारी अक्कल आपल्याच जणू घेऊन आलेले असे तो म्हणतो नानांना स्वभाव थोडा असाच होता माझे वडील ओसवीवर पोते टाकून त्यावर बसले होते जेवणे झाली होती आई घरात जेवत होती बाहेर आजोबा आले व वडिलांजवळ बोलू लागले नानांनी सुरुवात केली व म्हणाले हे पहा भाऊ आज तुम्हाला शेवटचे सांगाव्यास आलो आहे मी तुम्हाला यापूर्वी पुष्कळदा सुचिविले होते परंतु तुम्ही ते मनावर घेतले नाही परंतु आता गळ्याशी आले आता सावधान झाले पाहिजे तुम्ही आपली जमीन विकून टाका निदान प्रथम त्या मारवाड्याचा कर्ज देऊन टाका दुसरे सावकार मागून पहा ते जरा दमा घेतील व व्याजा ही फार कमी होईल कापातल्या मारवाड्याचे देणे हेच मुख्य आहे दिवसेंदिवस कर्ज तुंबट चालले होते देणे वाढत चाललेले होते याने सर्व नाश होई माझे मत ऐका परंतु माझी एवढी काळजी तुम्हाला कशाला दरिद्री पुरुषाला सारेच सल्ला देण्याची येत असतात दारिद्र माणसाला काहीच समजत नाही का नाना माझा कर्जही माझ्या कर्जाची चिंता मला आहे तुम्हाला पाशर फुटलेले नकोत वडील उपरोधिक बोलत होते भाऊ माझ्याने रावले नाही म्हणून मी आलो पोट तिडकीने आले व बोललो माझे आतडे येथे आडवली होती म्हणून आलो माझी पोटाची पोर तुम्हाला दिलेली आहे म्हणून या एवढ्या रात्री चिखलातून आलो माझे सोन्यासारखे नातू त्यांना थोडे शेतभात घरभार या गावात राहावे या पूर्वजांच्या गावातून ते परांगदा होऊ नयेत देशोदडीस लावू नयेत म्हणून मी आलो लवकरच जप्ती येईल लिलावात पै किमतीने माल जातो ते तुमचे पायरे शेत पांढराचे रुपयास तो पूर्वाला घेत असे घेऊन टाका उद्या दर येणार नाही मारवाडी वार्ता ये नानांनी हृदय ओटतून सांगितले नाना पायरे शेत कसे विकायचे या पायरे शेत आम्ही लहानाचे मोठे झालो ते शेत आम्ही वाढविले मोठे केले मोठ्या मोठ्या धोंडी उस्फोट करून फोडल्या काताळास सुरंग लावले व भात जमीन तयार केली दहा मण्याचे शेत तीन खंडीचे केले तेथे ते विहीर खंडली पायरे म्हणे विका पायरे शेतावर पोरांचा किती लोभ मुले शनिवारी रविवारी लहानपणी शेतावरच राहायचे तेथेच वांग्याचे भरीत व वा भात दुर्व्यांच्या आजीबरोबर खाळायची तेथे किती आंबे लावले फुल झाडे लावली किती त्या शेताशी जिव्हाळला संबंध जमीन सुद्धा कशी आहे सोने पिकले तिथे अशी आहे जमीन दिवसेंदिवस जमीन डोळ्यांना दिसेना अशी होती चालली होती वाढविण्याच्या शेती भातीत भर घालीत येता नाही तर निदान आहे ती तरी का सांभाळायला जमिनीचा एक तुकडाही माझ्याने विकणार नाही काळाजाचा तुकडा का कुठे कापता येतो आपलीच जमीन आपल्यालाच हाताला विकायची आपली आई ज्याप्रमाणे विकणे पापे आपली गोट्यातली गाय विकणे ज्याप्रमाणे पाप तसेच जमीन विकणे ते पाप जमीन म्हणजे आईचा आहे तिच्या धान्यावर आम्ही पोसलेलो आहे वडील बोलले भाऊ मोठाल्या गप्पा मारून गबत भागत नाही बोलाचीच कढी बोलाचाच भात खाऊ अंगावर मांस कढत नसे जमीन म्हणजे आई कशी विकायची दुसऱ्याची विकत घेता येते का लुभाडता येते का त्यावेळेस नाही वाटत जमीन म्हणजे दुसऱ्याची आई मला मकानीती सांगायचा आव आणू वेळी तुम्ही दुसऱ्यांच्या शेतावर जंपी नेत असा लिलावे करीत असे या आया हिरावरून आणि असा जमीन विकतात विकत घेतात व्यवहार पहिला पाहिजे पुढे देवाच्या कृपेने मुले मोठी झाली रोजगार धंदा नीट लागला तर पुन्हा घेतील जमीन विकत ही जमीन नाही तर दुसरी परंतु कर्ज डोक्यावर ठेवून जमिनी सांभाळणार कसा राखण कसा जंपीची दंबडी पिटती पोलीस येतील लिवाव होतील घराला कुलपे ठोकतील सारी शोभा होईल म्हणजे म बरे की आपण होईनच तसा प्रसंग येऊ न देणे अरबू सांगणे झाली मूठ ठेवणे हे बरे नानांनी विचारले आमचे अब्रू मी पाहून घे माझी अब अरबू म्हणजे तुमची नाही का भाऊ म्हणाले माझीही आहे म्हणून तर आलो तुम्ही माझे जावाई आहात हे विसरलात आहे लोक म्हणतील आमच्या जाव्याच्या घरातील जंपी झाली तुमच्या अब्रूत माझीही अब्रू आहे माझ्या मुलीची अब्रू मी माझीच जरा विचार करा आपला एका मूर्खासारखा धरणे चांगला नाही नाना म्हणाले मूर्ख म्हणा काही म्हणा तुम्हाला व जगाला आज मला वाटेल ते बोलू घेण्याची संधी आहे व अधिकार आहे मूर्ख म्हणा अडाणी म्हणा भाऊ म्हणाले म्हणेच म्हट्याशिवाय राहीन का की मोठे सरदार घराण्यातले आम्ही म्हणे सरदार सरदार घराण्यातील म्हणून मुली दिली हुंडा दिला मुलीचा संसार वया म्हणून दिली तिच्या अब्रूचे धिंडवडे व्हावे म्हणून नाही मुलगी दिली मी तुम्ही सरदार ना हेच का सरदार ना बायकोच्या अंगावर फुडका म्हणी ना धड लाल्या ना खाल्ल्या हेच का सरदार दारात सावकाराचे करी आहेत बायकोला वाटेल ते बोलत आहे हेच का सरदार नाही नीट घरदार नाही काही हीच का, ही। का सरदारी आम्ही म्हणे सरदार केवळी ऐट होती तीस वर्ष संसार केलात का धन लावतील पैशी अक्कल नाही मिळवितील साऱ्या साऱ्यांनी तुम्हाला फसविले व हाकलून दिले डोळे उदळाला थोडे सरदार भिकारांची लक्षणे आणि म्हणे सरदार बरे बोवा स्वतःला अक्कल नाही तर दुसरा सांगतो ते तरी ऐकायले तेही नाही हा का चावटपणा चावीला आहे या पाशी काय म्हणावे भाऊ हा गाढवपणा आता पुरे मी सांगतो तसे करा असे नाना बोलत आहेत तो घरातून आई तिथे आली ती बोलली घरात आईला ऐकवत आई ना तरी मोठ्या कष्टाने ऐकत होती परंतु आता तिची शांती बंगली ती बाहेर येऊन नानांना म्हणाली नाना माझ्या घरात तुम्ही बसलेले आहात तुम्ही आपली मुलगी एकदा दुसऱ्याला दिली आता वाटेल तसे बोलू नका सारेजण खडे मारतात म्हणून तरी मारू नका ना ना तुमच्या मुलीचेच पुण्याही कमी म्हणून या भरलेल्या घरात अवखळा आली वाटीत दिवस आली तुमची मुलगी यांच्या घरात येण्यापूर्वी सोन्यासारखी चालली होती त्यांची सरदारखी कशाला काढतात स्वतःच्या मुलीचे निशिब वाईट असे म्हणा आजपर्यंत मी सुखाने घास खाल्ला अब्रूने दिवस काढले ते त्यांच्या पुण्याई मी अभागी आहे तुमची मुलगी अभागी आहे त्यांच्याने जमीन विकत नाही तर नाही काय व्हायचे ते होईल परंतु मन दुखवू नका होणारे होऊन जाते परंतु मने मात्र दुखाविलेली राहतात नाना फुटलेले मोती सांधता येत नाही मने वाईट झाले की जोडता येत नाही त्यांचे मन दुखवू नका माझ्या देवत वेडे वाकडे काही बोलू नका स्वतःच्या मुलीच्या सम समक्ष तिच्या पतीची हेटाळणी कशी करता तुम्ही कसेच आले तरी ते माझे पती आहेत आमचे काय व्हायचे असतील काही ते होवे ते तरी बऱ्यासाठीच करतात ना सारे मुलाबाबत पुढे वाईट होईल असे का त्यांना वाटले देवाला साये करत आहे बुद्धी देणारा तोच आहे नाना उगाच शिवाय शिव्या घालू पुन्हा या झोपडीत येऊ नका मुलीला व तिच्या पतीला सद्धीचे आशीर्वाद देण्यास या दोन गोड शब्द बोलवण्यास या तुमचा आशीर्वाद व प्रेम द्या बाकी काही नको शिव्या नको नाना बोलले या मी क्षमा करतो सरदार घराने नाना नव्हते का सरदार घराने सारा गाव मान देत होता तुम्हीच नव्हते का पहिले सारे दिवस सारखे नसे यावर्षी सारे आंबे गळून गेले तरी पुढच्या वर्षी पुन्हा मोहर येईल वाळून गेले तर पुन्हा पावी फुटेल नाना रागवू नका मी तुमच्या पाया पडते आमचे जसे व्हायचे असेल ते होवे परंतु यापुढे आम्ही कधी यांना टाकून नका बोलू। माझे एवढेच मागडी आहे तुमच्याकडे असे म्हणून आई खरोखरीच नानांचे पाय धरव्यास गेली भय उठ तुझी इच्छा आहे तर हा पहा मी जातो आजपासून पुन्हा तुमच्या कवडीत पाय टाकणार नाही समजले माझे म्हताऱ्या काय उडले आहे नाना असा अर्थाचा अनर्थ करू नका त्राता ता त्रागा रागा करू नका तुम्ही येत जा मी जशी तुमची मुलगी तशीच त्यांची पत्नी मला साऱ्यांकडे पाहिले पाहिजे मला तुम्हीही हवेत व हेही हवेत नाना आम्हाला भाग्य सोडून गेले भाऊबंध सोडून गेले तुम्हीही सोडून जाणार का नाना तुम्ही येत जा प्रेमाने आम्हाला भेटावण्यास येत जा बघ्योकडे येत जा तुम्हाच्या या आईचा गळा दाटून आला नाही मी आता येणार नाही जेथे आपल्या शब्दाला मान नाही तेथे कशाला जा असे म्हणत नाना निघून गेले नाना तुमच्या पोटाच्या मुलीपेक्षा ओठचा शब्द तुम्हाला प्रिय नाही गेले काय करायचे जाऊ दे तुम्ही आता पडा कपाळा तेल चोळून का म्हणून शांत वाटेल आई वडिलांना म्हणाली या कापाळकरांच्या कापाळचा तेल कशाला ते तिकडे आज जा मला ऐकडाच पडू दे वडील द्राग याने म्हणाले गरीब बिचारी आई ती उठून गेली धाकटा पुरुषोत्तम निजला होता त्याच्या अंगारावरचे पांघरुण सरसावून ती गेली कोठे गेली कोठे मज म्हणाली तुळशीच्या अंगणात जाऊन तुळशी देवीजवळ अश्रु डाळीत बसली आजूबाजूचे प्रचंड अमृतवृक्ष गंभीरपणे उभे होते वारा स्तब्ध होता आकाश स्तब्ध होते माझी आई रडत बसली होती ते अश्रू तिला रडवीत होते माझे आईला रात्रंदिवस अश्रू रडवीत होते धन्यवाद